Uh, तुम्ही इथं बघू शकता मी दोन मध्ये डिवाइड केला आहे याला एक आहेत युरोपियन कंट्रीज uh, आणि एक आहे इथे फेमस कंट्रीज आहेत uh, जे आहेत यू एस कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आता कॉन्टॅक्ट झाला असं झालं की जर्मनी आता खूप ॲज अन अट्रॅक्टिव्ह ऑप्शन पुढे येत आहे बिकॉज इफ यू डोंट नो जर्मनीमध्ये आता एक नवीन लॉ पास होणार आहे समरमध्ये इज जुलै ऑगस्टमध्ये की त्यांची जी सिटिझनशिप आहे ती तुम्हाला पाच वर्ष किंवा कमीत कमी तीन वर्षात मिळू शकते जी आधी आठ वर्षाची होती सो so, पहिले मी यू एसपासून चालू करतो बिकॉज यू एस हा खूप असा अट्रॅक्टिव ऑप्शन आहे कुठल्याही स्टुडंटला तुम्ही विचाराल मोस्टली ते असे बघता की ओ आम्हाला यू एसला जायचं so, आहे सो यू एसमध्ये हे तुम्ही क्वेश्चन मार्क बघा बिकॉज एक सेट लिमिट नाही आहे की तुम्हाला कधी मिळेल तुम्ही पर्मनंट रेसिडेन्सी मिळाल्यानंतर पाच वर्षांनी अप्लाय करू शकता आणि यू एसचे सिटिझनशिप हे एक लॉटरी सिस्टम आहे म्हणजे इमॅजिन करा दोन माणसं आहेत ए आणि बी समजा एक फक्त पाच वर्ष राहिला मग त्याला पाच अप्लाय केल्याच्या पाच वर्षानंतर त्याला लगेच मिळू शकतं पण असंही असू शकतं की एक माणसाचा नातू झाला आहे अजून आणि त्याला अजूनही नाही मिळालं आहे असंही आहे आणि त्याशिवाय तुम्ही असं बघाल की वन नाईंटी फाईव्ह इयर्सचं वेट टाईम आहे हे खूप लोकांनी ॲक्च्युली पॉईंट आऊट केलेलं आणि तुम्हाला खूप आर्टिकल्स मिळतील की दॅर इज लाईक अ वन नाईंटी फाईव्ह इयर वेट टाईम म्हणजे खूप हे लोकांचं तीन लाईक तीन लाईफ टाईम झालं तुम्ही तीन वेळा जगाल तुम्ही आणि तरी तुमचं तुम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल हे तुम्ही सांगू नाही शकता आणि याचं रिझन हे आहे की समजा असं बघा की यू एस एक सर्टन अमाऊंट ग्रीन कार्ड्स इश्यू करतं ग्रीन कार्ड तेच आहे वन बी विजा जो सिटिझनशिप देतं तुम्हाला तर ते समजा एक सर्टन अमाऊंट असतं इमॅजिन करा तो अमाऊंट आहे शंभर त्याच्यातून सगळे शंभरचे शंभर इंडियन्सला नाही मिळू शकत पर कंट्री फक्त सात टक्के मिळू शकतो म्हणजे आउट ऑफ हंड्रेड फक्त सात लोकांना ग्रीन कार्ड मिळेल सो इफ हा तीस लोकांनी अप्लाय केलं लो, एक वर्षात तीस लोकांनी अप्लाय केलं तर तीसपैकी फक्त सातच लोकांना मिळेल आणि ते, ते बाकीचे जे तेवीस लोक आहेत त्यांना पुढच्या वर्षी परत अप्लाय करायला लागेल आणि अगेन हे सगळं लॉटरी सिस्टम आहे असं नाही की अच्छा तू पहिले अप्लाय केलंस मग तुला पहिले मिळेल नाही ते एक लॉटरी सिस्टममध्ये येतं सो असंही असू शकतो की त्यांनी जस्ट अप्लाय केलं असेल त्याला लगेच मिळेल आणि त्यांनी सर्वात पहिले अप्लाय केलं असेल खूप वर्षाआधी आधी त्याला अजूनही नाही मिळणार तो ते आहे यू एसची स्टोरी आणि यू एस हा ॲक्च्युली नॉट अ व्हेरी सेफ ऑप्शन बोलू शकता बिकॉज जेव्हा आपण आपला कुठला तरी मुलगा किंवा मुलगी जात आहे अब्रॉड सेटल व्हायला तर तुम्हाला असं पाहिजे असतं की ती कंट्री सेफ आहे आणि यू एस ए माझ्या ओपिनियनमध्ये मा तरी खूप सेफ नाही आहे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता यू एसमध्ये फक्त दोन हजार तेवीसमध्ये हंड्रेड अँड एटी फाईव्ह मास शूटिंग आले आहेत गोईंग ऑन टू द नेक्स्ट वन कॅनडा आहे कॅनडामध्ये लॉटरी सिस्टम नाही आहे पी आरसाठी पण पॉईंट बेस सिस्टम आहे तुम्हाला पी आर अप्लाय करायला पॉईंट बेस सिस्टम लागतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला तीन वर्ष राहायला लागतात आउट ऑफ फाईव्ह तीन वर्ष तुम्ही राहायला हवे कॅनडामध्ये अँड त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि तुम्ही बघू शकता करंट वेट टाईम अप्रॉक्सिमेटली ट्वेंटी सेवन मंथ्स आहे सो नॉट ॲज बॅड ॲज यू एस आहे पण स्टील ट्वेंटी सेवन मंथ्स म्हणजे ऑलमोस्ट दोन वर्षाच्या पुढे तुम्हाला थांबावं लागेल अप्लाय केल्यानंतर आणि कोरोना किंवा हे सगळं रिसेशन आणि हे लेऑफ जे चालले आहेत त्याच्या हिशोबाने असंही होऊ शकतं की तुम्ही अप्लाय केलात आणि तुमचं अजून तुम्हाला ग्रीन कार्ड म्हणजे तुम्हाला सिटिझनशिप नाही मिळाली आहे बट बिकॉज मला जॉबमधून काढून टाकलं किंवा तुमचा विजा एक्सपायर झाला मग तुम्हाला परत यावं लागेल आणि ते खूप असं वाटतं की खूप वाईट आहे लोकांसाठी बिकॉज इमॅजिन करा तुमची फॅमिली वगैरे आहे आणि तुमची जॉब गेली इफ तुमचे तुमची बायको आहे तुमचे पोरं आहेत आणि तुम्ही तिकडे सेटल झालात आणि तुम्हाला परत यावं लागलं सर हे खूप असं काय बोलतात खूप डेंजर गोष्ट आहे लोकांसाठी बिकॉज तुम्ही पूर्ण तुमचं जग बसवलं आहे तिकडे आणि तुम्हाला आता परत यावं लागेल त्याच्यानंतर आहे ऑस्ट्रेलिया बिकॉज खूप लोक ऑस्ट्रेलियामध्ये पण पण जातात फॉर एम बी एस फॉर एम एस सगळ्या मास्टर्स आणि बॅचलर्स डिग्रीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये तुम्हाला चार वर्ष राहावं लागतं आणि हे पण पॉईंट बेस सिस्टम आहे त्याचा क्रायटेरिया इन बोथ कंट्रीज सेमच आहे की तुम्हा तुम्ही किती वर्षाचे आहात तुम्ही तिकडे अभ्यास आहेत का तुमचं वर्क एक्सपिरियन्स किती आहे किती व्हॉलंटिअरिंग केलं आहे तुम्हाला इंग्लिश प्रोफिशन्सी काय बिकॉज इथ बोथ कंट्रीज इंग्लिश प्रोफिशंट आहेत मग तुम्हाला इंग्लिश कंपल्सरी लागायला पाहिजे आणि हे सगळे पॉईंट्स मिळाल्यानंतर तुम्हाला सिटिझनशिप अलॉट होते फोर इयर्स तरी तुम्हाला फोर नंतर तुम्ही अप्लाय करू शकता म्हणजे तुम्हाला चार वर्ष राहावं लागेल इन uh, ऑस्ट्रेलिया आणि त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्याच्यावरही तुम्हाला ट्वेल्व टू फोर्टीन मंथचा वेट टाईम आहे ते म्हणतात की uh, वेट टाईम फॉर एव्हरी वन काय अकरा किंवा बारा महिने असे म्हणतात म्हणजे एक वर्षात तुम्हाला मिळेल बट इंडियन्स आणि मग बाकीचे जे साऊथ एशियन्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात आहे त्या कंट्रीजमध्ये आणि या सगळ्यांचे ॲप्लिकेशन्स करायला त्यांना खूप वेळ लागतं सो so, हे सांगू नाही शकत मग तुम्ही विचार करू शकता की दीड ते दोन वर्ष तर तुम्हाला लागणारच आहेत या कुठल्याही कंट्रीजमध्ये आणि नाव आपण येऊ यु नाव आता आपण येऊ युरोपच्या साईडला नाव पहिली कंट्री युरोपियन युनियनमध्ये तरी नाही आहे बट ही कंट्री आहे यू के यू केमध्ये तुम्ही पाच वर्ष राहिलात ॲज अ लाईक ॲज अ लिगल सिटिझन नाही ॲज अ लिगल पर्सन तुम्ही यू केमध्ये राहिलात मग तुम्हाला पाच वर्षानंतर तुम्ही अप्लाय करू शकता विदाऊट एनी प्रॉब्लेम दॅन येतं इटली इटलीमध्ये इफ तुम्ही नॉन यू सिटिझन आहात म्हणजे ॲज अन इंडियन तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही नॉन यू आहात मग तुम्हाला दहा वर्षानंतर अप्लाय करावं लागेल आणि ऑफकोर्स इटली मध्ये आहे मग तुम्हाला इटालियन याची लाईक like, गरज आहे बिकॉज तुम्ही त्यांच्या कंट्रीमध्ये सेटल व्हायचा विचार करत आहात तरच कंपल्सरी की तुम्हाला त्यांची लँग्वेज यायला पाहिजे आणि इफ तुम्ही यू सिटिझन असाल तर तुम्हाला तुम्ही चार वर्षानंतर अप्लाय करू शकता बट इटलीचं टाईम फ्रेम खूप जास्त आहे तुम्हाला तुम्ही दहा वर्ष दहा वर्ष टॅक्स वगैरे सगळं भरून तुम्ही तिकडं राहायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय कराल आणि युजली त्यांचं प्रोसेसिंग टाईम पण खूप कमी आहे सो इट्स अ प्रेटी गुड ऑप्शन त्याच्यानंतर येतं जर्मनी ज्यांचं न्यू लॉ आता येत आहे जे समरमध्ये पास होईल पार्लमेंटमधून आणि मोस्टली देन बाय नेक्स्ट इयर हे इम्प्लिमेंट येतील आणि खूप लोक अप्लाय करू शकतील सिटिझनशिपसाठी आधी असं व्हायचं की तुम्हाला आठ वर्षं लागायची आठ वर्ष फ्रॉम द टाईम यू गेट पी आी आरचं इन्क्लूडिंग ओके okay. त्याच्यानंतर येतं जर्मनी ज्यांचं न्यू लॉ आता रिलीज होणार आहे समरमध्ये आणि पहिले असं होतं की तुम्हाला आठ वर्षं लागायची टू गेट सिटिझनशिप इन जर्मनी म्हणजे पी आरचा टाईम इन्क्लूड करून तुम्हाला आठ वर्षं लागायची आणि युजली वेट टाईम हे खूप कमी महिन्यांमध्ये असतं वर्ष वर्ष थांबायला लागत तुम्हाला तुम्ही अप्लाय कराल ते तुमचे सगळे डॉक्युमेंट चेक करतील आणि तुम्हाला इमिडिएटली सिटिझनशिप मिळून जायची खूप लवकरात लवकर पण आता जे ते आठ वर्ष होतं ते आता पाच वर्ष झालं आहे म्हणजे तुम्ही पाच वर्षात अप्लाय करू शकता सिटिझनशिपसाठी आणि हे कमी होऊन तीन वर्ष पण होऊ शकतात इफ तुम्ही स्पेशली इंटिग्रेटेड असाल स्पेशली इंटिग्रेटेड म्हणजे तुम्ही काय व्हॉलेंटिअरिंग काम केलं असेल तुमचे वर्क अचीवमेंट्स असतील किंवा तुम्हाला खूप चांगलं जर्मन येत असेल आणि हे त्यांच्या ड्राफ्ट लॉमध्ये पण विजिबल आहे इफ तुम्ही त्यांचा ड्राफ्ट लॉ ओपन कराल ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल तर पेज सिक्सला गेल्यावर त्यांनी ॲक्च्युली इकडे मेन्शन केलं आहे की यू नीड सीवन लेवल ऑफ जर्मन आणि हे त्यांच्या लॉमध्ये आहे अगेन हे लॉ पूर्ण जर्मनमध्ये आहे सो यू नीड टू नो जर्मन हे वाचण्यासाठी बट तुम्ही हे ट्रान्सलेट करून घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे सो याच्यात त्यांनी क्लिअरली सांगितलं आहे की यू नीड सी वन लेवल ऑफ जर्मन टू क्वालिफाय अँड हे खूप कॉमन आहे टू अंडरस्टँड बट लेट्स इट नाही मला सी वन लेवल नाही जमलं तर वॉट इफ मला पाच वर्षात हवं असेल बिकॉज पाच वर्षाचाही तो एक uh, आठ वर्षाचे पाच वर्ष तो तोही एक टाईमलाईन आहे सिर्फ तुम्हाला पाच वर्षात हवं असेल तरी तुम्हाला बी वन लेवल ऑफ जर्मन लागेल आणि बी वन लेवल हे स्टील खूप लाईक इंटरमीडिएट लेवल आहे एकदमही जास्त मेहनत करायला लागणार फ्रॉम ए वन टू बी वन तुम्ही विद इन लाईक फोर इवन लाईक थ्री टू फोर मंथ्स तुम्ही ए वन टू बी वन करू शकता इफ यू हैव द राईट रिसोर्सेस टू डू इट इफ तुम्ही नोटीस कराल त्याला पासपोर्ट रँकिंग असतात वर्ल्डमध्ये जे दरवर्षी रिलीज होतात टॉप टेनमध्ये कुठलीही यू एस कॅनडा किंवा ऑस्ट्रेलिया हे कंट्रीज नाही आहेत बिकॉज त्यांच्या हिशोबाने हे पासपोर्ट्स एवढे स्ट्रॉंग नाही ते तुम्हाला थोडी ऑपॉर्च्युनिटीज देत नाही बट तुम्ही इझिली बघू शकता जर्मनी इज क्लोज टू ऑलमोस्ट फर्स्ट वन नाईन्टी टू सोबत वन नाईन्टी टू पॉईंट्स ऑफ ॲक्सेससोबत ते थर्ड पोझिशनला आहे आणि दिस इज अन ऑफिशियल पासपोर्ट रँकिंग आहे आणि बिकॉज जर्मनी ईयूचा पण पार्ट आहे तुम्हाला नेहमी नेहमी विजा काढावा नाही लागणार बिकॉज इफ तुम्ही बघत असाल इफ तुम्ही रिसर्च कराल की इंडियन्सला आउट ऑफ कंट्री विजा मिळायला खूप प्रॉब्लेम्स होतात आणि त्यांच्यासाठी खूप इझी नाही आहे टू गेट अ विजा बट इफ तुमच्याकडे जर्मन पासपोर्ट असेल इफ तुम्ही जर्मन सिटिझन असाल तुम्हाला ऑल ओवर द वर्ल्ड ॲक्सेस करायला खूप इझी असेल आणि यू आर समवन ज्यांना ट्रॅव्हल खूप आवडतं फिरायला खूप आवडतं तुम्ही विद इन यू फिरू शकता अकॉर्डिंग टू द शेंगेन टू तुम्ही कुठेही जाऊ शकता तुम्हाला फक्त पासपोर्ट दाखवायची गरज आहे आणि बस तुम्ही तुम्हाला कुठल्याही यू कंट्रीमध्ये डिरेक्ट ॲक्सेस मिळेल आणि अशी खूपही कंट्री आहेत ज्यांच्या त्यांना असं असतं की जर्मनीकडून विजा कंपल्सरी नसतो इफ तुम्ही जर्मन सिटिझन आहात तुम्ही विदाऊट विजा डायरेक्ट त्या कंट्रीला ट्रॅव्हलही करू शकता सो so, जर्मनी ही एक अशी कंट्री आहे ज्याचा पासपोर्ट तुमच्याकडे असेल देन इट गिव्ज यू अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज तुम्हाला खूप ट्रॅव्हल वर्क ऑपॉर्च्युनिटीज आणि पर्सनल ग्रोथसाठी पण खूप ऑपॉर्च्युनिटीज मिळतात तुमचं हेल्थकेअर तुमचं पेन्शन मग तुमचं केअर इन्शुरन्स सगळं कवर असतं so I mean right जे तुम्ही टॅक्सेस पण भरता त्याच्यात सो दॅट्स वेळा आम्ही म्हणतो की तुम्हाला जर्मनीमध्ये सेटल व्हायचं असेल तर द बेस्ट टाईम इज राईट नाव तुम्ही आता येऊ शकता आणि यू हॅव अ लॉट ऑफ ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे ग्रो करायला करिअर वाईज पर्सनल ग्रोथ वाईज आणि मग तुम्हाला एक प्रॉपर बे फाउंडेशन बेस्ड मिळतो की तुम्ही अजून एक्सेल करू शकता लाईफमध्ये सो so, हे सांगायचं होतं या व्हिडिओमध्ये की कसं कम्पॅर होतात हे सगळे कंट्रीज एकमेकांशी आणि का तुम्ही चूज करायला पाहिजे बिकॉज जर्मनी आता हे खूप छान अट्रॅक्टिव्ह ऑप्शन झालेलं आहे इफ तुम्हाला जर्मन शिकायचं असेल आणि तुम्हाला टाईम वेस्ट करायचा नसेल इफ तुम्हाला क्विकली चांगलं प्रोफिशन्सी अटेन करायचं असेल जर्मनीमध्ये तर आम्ही एक फ्री कोर्स बनवला आहे फास्ट जर्मन फ्रेमवर्क ज्याच्यात फक्त पाच सिम्पल लेसन्स आहेत आणि ते सिंपल लेसन्सनी तुम्ही ऑलमोस्ट थ्री टाइम्स फास्टर दॅन अदर्स लाईक ऑलमोस्ट कम्पेरेबल टू एनिवन तुम्ही फास्ट जर्मन शिकू शकता फक्त पाच सिम्पल लेसन्समध्ये हे अल्टिमेटली फ्री आहे तुम्हाला फ्री पी डी एफ पण मिळतो या कोर्समध्ये आणि तुम्हाला फक्त या वेबसाईटवर जायचं आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे साईन अप करायचं आहे आणि तुम्हाला डिरेक्ट ॲक्सेस मिळेल काही पैसे द्यायची गरज नाही आहे इमिडिएट ॲक्सेस मिळेल आणि फक्त पाच सिम्पल लेसन्स आहेत खूप इझिली आम्ही एक्सप्लेन केलं आहे की तुम्ही कसं फास्ट जर्मन शिकू शकता सो इफ यू आर लुकिंग की तुम्हाला जर्मन शिकायचं असेल डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे जस्ट गो एन ॲक्सेस थँक्यू